अनिल देशमुख के पास मौजूद सबूतों के बारे में बात करते हुए श्याम मानव ने कहा कि जब तक मैं अनिल देशमुख के पास मौजूद सबूतों से आश्वस्त नहीं होता तब तक कुछ नहीं बोलता। हम सरकार पर इतने गंभीर आरोप लगा रहे हैं, इसके परिणाम क्या हो सकते हैं? मैं कल्पना करता हूं, मैंने सिर्फ लोकतंत्र संविधान की बात की है, मैं इस तरह से सरकार को उखाड़ गिराने का विरोध करता हूँ। खात्री एक साधी गोष्ट है, खात्री पटल्याशिवाय मी बोलणार नाही आणि मी कंटिन्युअस बोलतोय पाच म्हणजे इतक्या दिवसांपासून। पण पुरावे आपण ते पाहिले आहे स्वतः। मी पुन्हा सांगतो, पुन्हा वाक्य रिपीट करतो, मला खात्री पटल्याशिवाय मी बोलणार नाही। पुरावे पाहणे पुन्हा मी सांगतो, पुन्हा मी सांगतोय, तेच सांगतो, कोणते पुरावे किती पाहिजे असतात, कसे पाहिजे असतात, तुम्ही पत्रकार आहात, मी पत्रकार आहात, कोणत्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात, कोणत्या दाखवल्या जात नाही, त्यामध्ये काय असतं, हे सगळं मला माहीत आहे ना, म्हणूनच मी बोललो ना। मला एवढं कळत नाही का एवढी गंभीर गोष्ट आपण सरकारवर आरोप करतो आहोत, बोलतो आहोत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात? मी संजय राऊतांबद्दल बोललो आणि अनिल देशमुखांबद्दल बोललो, त्यावेळेस मला खात्री पटली म्हणून मी बोललो। कसे ते मी बोलतानाच सांगितलं, मी त्यांनी माणूस पाठवला, त्या माणसाच्या फोनवर बोलणं झालं, मी आतापर्यंत नाव घेतलेलं नव्हतं, मुद्दाम घेतलेलं नव्हतं, कारण तो अधिकार अनिल देशमुखांचा आहे असं मी मानतो। तो माणूसच दुसरा पाठवला, फोन नंबर त्याचा, स्वतःच्या फोनवर बोलले नाहीत, कोणते ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मागतायत ते? राहिले प्रश्न ॲफिडेव्हिटचे पुरावे, ते येतीलच समोर। मी अंतर्गत राजकारणामध्ये पडत नाही, देवेंद्रजी काय बोलले, अनिल देशमुखजी काय बोलले, इतरांविषयी काय बोलले याबद्दल मी बोलतच नाही। मी फक्त एवढ्या मुद्द्याबद्दल बोललो जो लोकशाहीशी संबंधित मुद्दा आहे, राज्यघटनेशी संबंधित मुद्दा आहे। या पद्धतीनं सरकारं पाडायची आणि या पद्धतीनं सरकारं घडवायची का? याला आपण आपला महाराष्ट्र म्हणणार का?